कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 21 जानेवारीच्या भागात मय्यप्पा बाळूला तू संसारात लक्ष दे असं बजावतो, तेव्हा बाळू जगाच्या कल्याणाचं काम मी हातात घेतलंय ते पूर्ण करूनच सोडणार असं म्हणतो. मय्यप्पा त्याच्यावर चिडतो आणि तिकडनं निघून जातो. इकडे प्रताप गरीब शेतकऱ्याची जमीन ताब्यात घ्यायला येतो. तो म्हातारा त्याला विनंती करतो मात्र तो ऐकत नाही आणि त्याची जमीन ताब्यात घेतो. इकडे सुंदरा देवाच्या पाया पडत असते तेव्हा सत्यवा तिथे येते आणि मी आजाला सांगितलंय की आज यांना घेऊनच घरी यायचं असं म्हणते. सुंदरा तिला समजावण्याचा प्रयत्न करते, तू त्याचं ऐकत जा मग सगळं नीट होईल असं म्हणते, मात्र सत्यवा ऐकत नाही. इकडे बाळू त्याच्या सहकार्याला जो कुणी त्याचं ऐकेल त्याचं कल्याण होईल असं म्हणतो. पुढे जाऊन या तळावर साखरेची पोतीच्या पोती येतील, माझा राजवाडा बघायला दुरून लोक येतील असं म्हणतो. इकडे पाटीलची बायको त्याला बाळूची घोंगडी परत द्या, आधीच आपल्याला खूप लोकांची हाय लागली आहे असं म्हणते, मात्र पाटील ऐकत नाही. तितक्यात प्रताप तिथे येऊन जमीन ताब्यात घेतल्याचं सांगतो. पाटील खुश होतो. मय्यप्पा घरी येतो तेव्हा सत्यवा बाळू घरी आला का असं त्याला विचारते, तेव्हा मय्यप्पा काही बोलत नाही. सत्यवा नाराज होते. इकडे रात्री पाटलाचा मृत्यू होतो. बाळूचा शाप खरा ठरल्याने सर्वांना धक्का बसतो. या मालिकेच्या आगामी भागात प्रतापचा मोठा भाऊ पाटलाच्या अंतिम संस्काराला येतो तेव्हा त्याला सगळी हकीकत कळते. ते दोघंही बाळूला धडा शिकवायचं ठरवतात. बाळू आता काय करणार, सत्यवा बाळूला समजू शकेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर. कधीही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.